केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर व्याख्यानाच्या निमित्तानं मुंबईमध्ये भाजपनं आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. गोरेगावच्या नेस्को मैदानात पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा कार्यक्रम झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते आणि विशेष म्हणजे मुस्लिम महिलांची सुद्धा या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. एकंदरीतच काय नेमका हा सगळा माहोल होता आणि अमित शहा यांच्या पुढच्या कार्यक्रमाविषयी आणखी सविस्तर चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत. अमित, अत्यंत महत्वाचं खरं तर हे व्याख्यान होतं, कारण यामधून आता पुढे येत आहे की या निवडणुकीतला मुद्दा हा 370 अनुच्छेद 370 हाच असणार आहे. अनुच्छेद 370 हटवल्याचा मुद्दाच असणार आहे. काय एकंदरीतच यावरून सांगता येईल, काय हाच प्रचाराचा मुद्दा असणार आहे? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अमित शहांचा जो आजचा दिवसभराचा कार्यक्रम आहे यामध्ये युती बाबत काय नेमकं होणार आहे याबाबत बराच संभ्रम आहे, त्याबाबत काय तपशील करतात? भाषणातील दोन प्रमुख मुद्दे यामध्ये महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही विधानसभा निवडणुके राज्याची निवडणुके. आपल्याला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे महत्त्वाचे असतात. सर्जिकल स्ट्राईकसारखा मुद्दा लोकांना भावला, मात्र आता राज्याची निवडणूक असताना निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा जो राष्ट्रीय मुद्दा आहे, जो लोकभावनेला साजेसा असा मुद्दा आहे किंवा भावनिक मुद्दा आहे, तोच प्रचाराचा मुख्य मुद्दा हा भाजपने करायचं ठरवलं आहे असंच अमित शहा यांच्या भाषणावरून म्हणावं लागेल. कारण राज्यातील प्रश्न महत्त्वाचे असतात, राज्यातील 5 वर्षातील घडामोडी या महत्त्वाच्या असतात. मात्र ते एका बाजूला ठेवून 370 मुद्दा घराघरात जाऊन कार्यकर्त्यांनी सांगावा अशा पद्धतीचं आवाहन अमित शहा यांनी केलं आहे. थोडक्यात राज्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्द्यालाच किंवा भावनिक मुद्द्यालाच हात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी अमित शहा यांनी केला आणि हाच मुद्दा राज्यातील भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल हे यावरून स्पष्ट होतं आहे. दुसरी गोष्ट, भाषणामध्ये या ठिकाणी अमित शहा यांनी असं म्हटले की राज्यामध्ये पुन्हा एकदा NDA सरकार ते सुद्धा 3/4 बहुमतान येईल असा मुद्दा मांडला आहे. याचाच अर्थ युतीची जी काही चर्चा चालू आहे, युती होणार की नाही असा एक मुद्दा या निमित्ताने उपस्थित गेले काही दिवस केला होतोय, तर युती होणार अशा प्रकारचे स्पष्ट संकेत या निमित्ताने अमित शहाने दिलेत की काय असंच यावरून म्हणावं लागेल. थोडक्यात हे दोन मुद्दे या अमित शहा यांच्या आजच्या भाषणामधील महत्त्वाचे आहेत. अर्थात आता अमित शहा मुंबईमध्ये आलेले आहेत, ते राज्यपालांची त्या ठिकाणी भेट घेणार आहेत. राज्यपालांची नव्यानेच नियुक्ती काही दिवसांपूर्वी झालेली आहे, तर ती सदिच्छा भेट असेल. त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी ते हजर असतील संध्याकाळी मुंबई शहरामध्ये. त्याचनंतर सह्याद्री अतिथीगृहामध्ये ते जास्त वेळ असतील, कदाचित तिथे पक्षाच्या काही बैठका होतील आणि त्यानंतर आज रात्री अमित शहा हे दिल्लीला रवाना होतील. तर थोडक्यात अशा पद्धतीचा कार्यक्रम असेल. त्याच्यामुळे आजच्या भेटीमध्ये शिवसेना ही अमित शहांना अप्रोच होते का, त्यांची भेटीची वेळ मागते का, हे बघणं महत्त्वाचं ठरेल. का शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा सेना भाजपमध्ये अमित शहा यांच्या पातळीवर काही भेटीगाठी होतात का, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल. मात्र तशी आज शक्यता कमी आहे. आज त्यांचा पूर्णपणे पक्षासाठीचा दौरा या ठिकाणी आयोजित केला आहे, पण युती होणार असे स्पष्ट संकेत या निमित्ताने जाता जाता अमित शहा यांनी दिलेले आपल्याला बघायला मिळतात. होय, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अमित. अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. We'll be right back.